नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या प्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 जानेवारी आणि 27 जानेवारी या दोन दिवशी RRB NTPC एक्झाम जी झालेली आहे त्या एक्झाममधले जे काही जनरल नॉलेजचे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, सांची स्तूप कोणत्या ठिकाणी आहे? तर सांची स्तूप मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. दुसरा प्रश्न आहे, 2019 भारतरत्न कुणाला मिळाला? तर 2019 तिघांना भारतरत्न मिळाला. पहिले नानाजी देशमुख, दुसरे आहेत भूपेन हजारिका, तिसरे आहेत प्रणव मुखर्जी. तिसरा प्रश्न आहे, समुद्राची खोली कोणत्या उपकरणाने मोजली जाते? तर समुद्राची खोली फॅदोमीटर या उपकरणाने मोजली जाते. चौथा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती व्हॉलेटाईल मेमरी आहे? तर रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजे रॅम हे व्हॉलेटाईल मेमरी आहे. वायू वेग मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? तर ॲनोमीटर हे वायू वेग मोजण्यासाठी वापरले जाते. वाहनाची गती मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? स्पीडोमीटर हे वाहनाची गती मोजण्यासाठी साधन वापरलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? खिलाफत चळवळ 1919 या वर्षी सुरू झाली. भूकंप हे डॅश डॅश नावाच्या साधनाने मोजले जाते. तर भूकंप हे सिस्मोग्राफ याच्या साह्याने मोजले जाते. कोलेरू तलाव कोठे आहे? तर कोलेरू तलाव आंध्र प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, एप्रिल 1929 विधानसभेत बॉम्ब कोणी फेकला? तर याचं उत्तर आहे भगतसिंग आणि फुटुकेश्वर दत्त. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रपतींच्या महाभियोगाविषयी कोणता अनुच्छेद संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे अनुच्छेद 61. पुढचा प्रश्न आहे, गर्भाशयात मुलांना अन्न कसे मिळते? तर गर्भाशयात मुलांना अम्बिलिकल कॉर्ड याच्या थ्रू अन्न मिळते. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना याचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण बनू शकेल? तर याचं उत्तर आहे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश. 2019 मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? 2019 मॅन बुकर पुरस्कार दोघांना मिळाला. पहिलेत मार्गारेट अटवूड आणि दुसरेत बर्नार्डिन इवारिस्टोने. पुढचा प्रश्न आहे, उलर तलाव कोठे आहे? उलर तलाव हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, 24वे तीर्थंकर कोण आहेत? तर 24वे तीर्थंकर महावीर हे होते. IMD म्हणजे काय? IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. पुढचा प्रश्न आहे, चंद्रगुप्त एक याचा उत्तराधिकारी कोण होता? चंद्रगुप्त एक याचा उत्तराधिकारी समुद्रगुप्त होता. 2019 भाजपच्या लोकसभा सदस्यांची जागा किती होती? तर याचं उत्तर आहे 303. पुढचा प्रश्न आहे, ILOचा संपूर्ण फॉर्म काय? तर ILOचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न आहे, CLUचे फुल फॉर्म काय? CLU याचे फुल फॉर्म आहे कम्प्युटर लॉजिक युनिट. त्यानंतर, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना चीनमधील बीजिंगमध्ये 15 जून 2001 झाली. UNचे विद्यमान सरचिटणीस कोण आहेत? तर UNOचे विद्यमान सरचिटणीस आहेत अँटोनी गुटेरेस. भारतात किती वेटलँड्स आहेत? भारतात 42 वेटलँड्स आहेत. वेटलँड याचाच अर्थ रामसर साईट्स. पुढचा प्रश्न आहे, बाबरनामा कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे? बाबरनामा चगताई भाषा या भाषेत लिहिलेले आहे. अखिल भारतीय खिलाफत परिषद 1919 हे कोठे आयोजित केली होती? अखिल भारतीय खिलाफत परिषद हे दिल्ली येथे आयोजित केली होती. GST हा कसला कर आहे? तर GST हा अप्रत्यक्ष कर आहे. CRY ही योजना कशाशी संबंधित आहे?
तर CRY क्राय ही योजना बाल हक्क याच्याशी संबंधित आहे. रुबीस्टोन केमिकल फॉर्मुला काय आहे? Al2O3 हा रुबीस्टोनचा केमिकल फॉर्मुला आहे. वायू प्रदूषण नियंत्रण कायद्याची स्थापना त्याची तारीख काय आहे? तर वायू प्रदूषण नियंत्रण कायद्याची स्थापना 1981 साली करण्यात आली. स्पॅम म्हणजे काय? स्पॅम म्हणजे अनवॉन्टेड मेसेज. जोग धबधबा कोठे आहे? तर जोग धबधबा हा कर्नाटक या राज्यात आहे. विप्रोचे मुख्यालय कोठे आहे? विप्रोचे मुख्यालय बेंगलोर येथे आहे. पेटाची निर्मिती तारीख कोणती? पेटाची निर्मिती तारीख आहे 22 मार्च 1980. पुढचा प्रश्न आहे, कामाख्या किंवा लिंगराज मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर कामाख्या किंवा लिंगराज मंदिर हे आसाम राज्यात आहे. CIIL चा फुल फॉर्म काय? CIIL चा फुल फॉर्म आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस. ब्ल्यू विट्रिऑल हे कशाला म्हणतात? तर ब्ल्यू विट्रिऑलला कॉपर सल्फेट असं म्हणतात. नामचा बर्वा पर्वत कोठे आहे? नामचा बर्वा पर्वत हे तिबेट हिमालयमध्ये आहे. कामेत पर्वत कोठे आहे? कामेत पर्वत हे उत्तराखंड या राज्यात आहे. प्लुटोचा शोध कोणी लावला? प्लुटोचा शोध क्लाइड टॉम्बंग या शास्त्रज्ञाने लावला. IDU चा फुल फॉर्म काय? तर IDU चा फुल फॉर्म आहे इंजेक्टिंग ड्रग यूज. DNI चे फुल फॉर्म काय? डायरेक्ट न्यूरल इंटरफेस. NHRC चे अध्यक्ष कोण आहेत? तर NHRC चे अध्यक्ष आहेत HL दत्तू. पुढचा प्रश्न आहे, काठियावाड कोणत्या राज्यात आहे? काठियावाड हे गुजरात राज्यात आहे. मोस्सू सण कोणत्या राज्यात साजरा करतात? मोस्सू सण नागालँड या राज्यात साजरा करतात. इब्न बतूता कोणाच्या शासनकाळात भारतात आला? इब्न बतूता मोहम्मद बिन तुगलक याच्या काळात भारतात आला. कोणत्या राणीने सम्राट अकबर याच्या विरोधात लढाई लढली? तर राणी दुर्गावती याने सम्राट अकबर यांच्या विरोधात लढाई लढली. भात शेतीमध्ये कोणता वायू आढळतो? भात शेतीमध्ये मिथेन हा वायू आढळतो. आर्थिक बाणी याच्याशी कोणतं कलम संबंधित आहे? तर कलम 360 आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. काळी मृदेला अजून काय नाव आहे? तर काळी मृदेला आपण हरिगुरु मृदा असं म्हणतो. फिमेल हॉर्मोन कोणते आहेत? इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे फिमेल हॉर्मोन आहेत. आवर्त सारणीचे जनक कोणाला म्हणतात? आवर्त सारणीचे जनक मेंडेल्यू यांना म्हणतात. गांधीजींनी मीठ सत्याग्रह कधी सुरू केला? 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी मीठ सत्याग्रह सुरू केला. कोणत्या राज्याने आंतर्देशीय मत्स्यपालनमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याने आंतर्देशीय मत्स्यपालनमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. स्मॉल पॉक्स यावर लस कोणी शोधली? तर स्मॉल पॉक्स यावर लस एडवर्ड जेन्नर यांनी शोधली. रॉड आणि शंकूपेशी कोठे आढळतात? तर रॉड आणि शंकूपेशी रेटिनामध्ये आढळतात. संगणकाला देण्यात येणाऱ्या निर्देशाच्या समूहाला काय म्हणतात? तर संगणकाला देण्यात येणाऱ्या निर्देशाच्या समूहाला कमांड म्हणतात. कोणत्या राज्याचे 2018-19 प्रति व्यक्ती इन्कम जास्त होते? तर याचं उत्तर आहे गोवा. कोणामध्ये 3 हृदय सापडतं? तर सरपटणारे जे काही प्राणी आहेत त्यामध्ये 3 हृदय सापडतं. पवन ऊर्जा उत्पन्नात पहिले राज्य कोणते? तर तमिळनाडू या राज्यामध्ये पवन ऊर्जा उत्पन्न सगळ्यात जास्त आहे. पुलित्झर पुरस्कार कोणाकडून दिला जातो? पुलित्झर पुरस्कार हा कोलंबिया युनिव्हर्सिटीकडून दिला जातो. पटना कलाम काय आहे? पटना कलाम हे मुघल चित्रकलेचा प्रकार आहे. बाबरची आत्मकथा कोणत्या भाषेत लिहिली? तर बाबरची आत्मकथा तुर्किया भाषेत लिहिली. 2016 प्रजनन दर काय आहे? 2016 2.3 एवढा प्रजनन दर आहे. हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम 1856 कोणी केला? तर हा अधिनियम लॉर्ड डलहौसी यांनी केला. गुडघ्याच्या सांध्यात कोणता तरल पदार्थ असतो? तर गुडघ्याच्या सांध्यात सायनोवियल फ्लुइड या नावाचा तरल पदार्थ असतो. मिशन शक्ती काय आहे? मिशन शक्ती एक अँटी सॅटेलाइट वेपन आहे. भारतातील संविधानात 7व्या अनुसूचित काय आहे? संघ राज्य आणि समवर्ती सूची हे 7व्या अनुसूचितमध्ये दिलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे, ALU चा फुल फॉर्म काय? अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट हे ALU चा फुल फॉर्म आहे. मदन मोहन पंची याचा आयोग कशाशी संबंधित आहे? तर हे राज्य याच्याशी संबंधित आहे. भारताचा राष्ट्रध्वज कोणी बनविला? पिंगळी व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रध्वज बनवला. लंडन कोणत्या नदी किनारी आहे? लंडन थेम्स या नदी किनारी आहे. लीडची संज्ञा काय? तर लीडची संज्ञा PB आहे. सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी आहेत. भारतातील पहिला ATM 1987 कोणी सुरू केला? तर भारतातील पहिला ATM HSBC ने 1987 सुरू केला. जोग धबधबा याचे दुसरं नाव काय? तर जोग धबधब्याचे दुसरं नाव आहे गरसोपा धबधबा. पुढचा प्रश्न आहे, पूर्वेकडून पश्चिमेला वाहणारी नदी कोणती? तर पूर्वेकडून पश्चिमेला वाहणारी नदी नर्मदा. आर्द्रता मापन उपकरण कोणते? हायग्रोमीटर हे आर्द्रता मापन उपकरण आहे. एक्झिम बँक याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1982 एक्झिम बँक याची स्थापना झाली. इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इस्रोची स्थापना 1969 झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.